आमच्यात कलाकार आहोत, 10-15 कलाकार आहेत. अरे बापरे, तुम्ही 2-4 जण दिसताय मला. आम्ही मी दोघ चौघ जण आहे. हाय का? तुम्हाला काय नेमकं काय म्हणायचं काय आहे? आम्ही गावातले विकास करणारी माणसं आहे कलावंत. ही गावची विकास करणारे माणसं बर का आमच्या गावचे? आमच्या गावामध्ये यांनी विकास काय काय केला बघा. अहो मी पण सरपंच गावचा झालो. तुम्ही गावाने सरपंच म्हणून निवडून तुमचा तो जोडदार कुठे आहे? जोडदार तुमचा करण पाटोळे, बापू पाटोळे, श्याम नाईगुडे. नाईगुडे आशी पंच कमिटी असते का बघा? ही आमची पाची पांडवा सारखी कमिटी. पाटोळे पुढे आवाज बोलवलं, गाड्या शिवावर असतानाच हॉटेलला जेवणाची सोय केली, बिस्तरीच्या बाटल्या दिल्या, गाद्या टाकल्या आम्हाला. बापरे, आणि तुम्ही बाहेर या बाहेर या मान्यामध्ये उजळून गेलं. आणि एवढा सन्मान तुमचा झाला. एवढा सन्मान साहेबांनी आमचा केला. आमच्या गावात सुद्धा मी आमचा सन्मान आम्ही असा केला. हे बघा, आम्ही गावाच्या बाहेर जे निघतो आमच्या घरून आमचं पोट घेऊन निघतो आणि जाताना तुमचं नाव घेऊन जातो, गावाचं नाव. मग आमचा जर तुम्हाला कार्यक्रम पाहिजे असेल तर जेवणा खावण्याची सोय तेवढी चांगली झाली पाहिजे. जेवणाला काहीच कमी नाही. तुमच्यात विचार करा, तुमच्यामध्ये कोण करणार आहे विचार करा. असं करा, यादी करा रे यांच्या जेवणाची. झोपायची गादी ना बसायला गादी? बसायला गादी का झोपायची गादी? फलटण पेन आणा. फलटण पेन? हा फलटण पेन. फाउटन पेन? हो फाउटन का फलटण पेन आहे का काय? दाट टोकर आहे आणले. हा आणि मी सांगेल तसंच लिहा. वडार एक कुठवर? जत पातूर वड जत पातूर. अरे रेग वडताना किती वडायचे असते त्या कागदावर? अक्षर? हा हा शब्द. हा हा वडली रेग लिहायला येतय ना? मग लिहा. सांगा. सांगितल्यावर कसा लिहायचा? आणि मग सांगितल्याशिवाय कसा लिहू? असा आहे काय? मग लिहा. सांगा. राजमणी राजसरी. राजमणी राजसरी चौग खांद करी. काय लागलाय सांगायला? काय झालं? राजमणी राजसरी चौग खांद करी. अरे बाबा, गावगाडा चालवताना ते गावामध्ये 4 पंच असतात. मग असतात का नाही? हो. मग त्या गावाची जबाबदारी कुणावर असते? त्या 4 पंच पुढारीवर. त्या पंचाला म्हणायचं गावचे 4 खांद करी. काय लागा उशार आहे रे? अरे डोकं तसं आहे. राजमणी राजसरी चौग खांद करी. पाचवा शिकाळी धरी. काय लागलं सांगायला? अरे या गावचे मेन व्यक्ती कोण असते? मुद्देदार. कोण असते? गावचे सरपंच. सरपंच असते. आणि त्यांना म्हणायचं काय? पाचवा शिकाळी दरी. शिकाळी दरी आयला. काय उशार आहे रे? लय उशार आहे पहिल्यापासून. पाचवा शिकाळी धरी. सावा बोंब्या मारी. उनो ये आपले हात नाही बाबा होत. असलं काय बी लागलं? अरे बाबा, गावातला कोतवाल असतो का नाही? मग या सांडी बोळातलं लपड उघड कुठन होत? कोतवाला पासन. एखादा अधिकारी आला गावात बोलवा कोणाला म्हणते ते? कोतवाला. त्या कोतवाला म्हणायचं सावा बोंब्या मारी. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हा माझा मजकूर झाला सावा बोंब्या मारी. हा ही मजकूर नाही बाबा. मग रे मजकूर नाही झाला. मग काय झालं? माहितीचा सर्वजण गोळा केलाय तू. काय लागा? काय बी लागलाय सांगायला? त्यांना आपल्या गावातल्या कलावंतांना जेवणाची यादी करून द्यायची. बर बर बर, असं करूया, आपल्या पदरनं चारूया त्यांना. नावच झालं पाहिजे. वय वय, यंदा सोयाबीन गेले तर जाऊ द्या. उनो आणि जत्रातल्या कुस्त्या उधार लागू द्या. पण कलावंत पातूर आपलं नाव. नमस्ते. किती कलावंत आहे आमच्या पार्टीमध्ये? 20 जण आहेत. 20 मेलेली काय माणूस आहे का? काय डोकं बिकं फिरलंय काय तुमचं? अहो मेलेली माणसं कोणी घेऊन सोबत फिरत का? अहो जिवंत जागत बसले ती. हो का? हे बघते ती आहे का टकामका? मी म्हणतो पुतळच बसवले. होय पुतळे बसवले ती. 20 लोकांचा संच आहे माझा. मी पार्टी मालकी नाही. हो मीच आहे. नमस्ते नमस्ते नमस्ते. चांगले काय करताय जेवणाला? बघा आम्ही कलावंत काही गोड वगैरे खात नाही बरं. नाही गोड नाही चालत आम्हाला. म्हणजे आता तुम्हाला चटक्याचं पाहिजे. चटक्याचं त्यांना देऊन टाक. असं करूया, चांगलं जेवण देऊया. चटका पाहिजे. चटका त्यांना. चटका द्या.
चांगला पाहिजे चमचमीत बरं असं करा हा तुम्हाला हे पाहिजे का हे पाहिजे काय हे पाहिजे का हे पाहिजे असं काय असं काय वाटण वाटत झालं मसाला ही म्हणजे मटण ही म्हणजे पुरणपोळी अरे देवा गोड वगैरे आम्ही काही खात नाहीये मॅडम खाणाराला सुद्धा कळलं पाहिजे बरोबर बरोबर पाहिजे का हे पाहिजे म्हणला म्हणजे पुरणपोळी नकोय पुरणपोळी नकोय आम्हाला मग काय द्यायचं मटण मटण त्याला जड आण म्हण नको रे मटण मटण करा मटण एक आता आणून खावा अरे वा इकत म्हणजे आम्ही पैसे देणार आहे हो आम्ही कधी आणून खायचं असं का बरं मला सांगा मटण झालं पण त्याला काही तिखट मसाला काही नको का वीस लोकांचं मटण पाहिजे जेवणासाठी पोट भर झालं पाहिजे जेवण तुम्ही नाव काढलं पाहिजे मग 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 अहो कलावंत हा नावच काढतो गावाचं सांग रे किती वीस माणसं वीस माणसं वीस माणसांना मटण मटण लिवा किती पाव किलो इतकं सकाळी उठून खात्याली त्यांची लेकर बाळ काय तर असते ती अहो पण वीस माणसाला पाव किलो मटण खाऊन मरत काय इतकं पडू देणार नाही अहो पण पाव तुमच्या नादाने माझी आबरू जायची लिवा असं जे जाताना चार लेकर आर थोडं आळणी पाणी खातील त्यातलं काढून बोटक्या बी खाते बर तुम्हाला ज्वारी पाहिजे का गहू पाहिजे नाही गहू नको ज्वारी 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 हो वीस माणसांना पांढरी शिपट ज्वारी पांढरी शिपट ज्वारी पांढरी शिपट ज्वारी किती लिवा किती दीड किलो आओ दीड किलो कोणी कोणी खायची ती कशाला राहिली तर त्यांची लेकर बाळ असते ती नाही तर पीठ कर ही नव्हती त्यांनी खायची तरी कुणी एवढी कशी खायची कुणी तुमच्या नादाने माझी आबरू जाईल वा हा गोड तेल लागलं हो मग तेलाशिवाय भाजी होईल का मग लागतंय बरोबर मग तेल लागतंय तांदूळ लागतंय हो 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 वीस माणसं वीस माणसं तेल वीस माणसांना तेल तेल गोड तेल गोड तेल गोड्याचं तेल ए गोड्याचं का गाढवाचं बाबा गोड तेल गोड तेल म्हण की वीस माणसांना गोड तेल किती निवा किती अर्धा छटाक अरे टाळूबाज काय अरे इतकं कशाला अरे राहिले बा राहिले सोयलेलं त्यांच्या लेकराच्या टाळूला लावते तुला काय करायचंय अरे ह्यांच्या टाळू मुजले गे आता तुमच्या नादानं माझी आबरू जाईल वा लिहिलं तांदूळ राहिले तांदूळ तांदूळ आता भात तर पाहिजे भात थोडा तांदूळ मला भात यांना काय काय लागतं कशाला भातच दिगे भात तांदूळचाच भात असतो दोन्ही एकच आहे हा वीस माणसं हा वीस माणसं वीस माणसांना सुवासिक आंबे मोहर आंबे मोहर तांदूळ आंबे मोहर हो तांदूळ 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 लिवा किती सव्वाशे ग्राम अरे इतकं कशाला राहिले शिवलेलं का त्यांच्यात म्हातारी माणसं असतात खात बसतेली तुमच्या नादाने माझी आबरू जाईल वा अरे खायला द्यायचा पत्र आणि माणसं कशी मारा लागला आमची काम मागून काय कमी पडले तर मला बोला अरे देवा तिकट आणि मीठ राहिले अरे अहो मग मसाल्याशिवाय भाजी होईल का मसाला लागतो मग तिखट मसाला पाहिजे की बरोबर आहे जास्त तिखट नको बरं का मी जास्त तिखट खात नाही वीस माणसं हा तिखट वीस माणसांना तिखट आणि मीठ मीठ लिवा किती पाच पोती तिखटाची वीस पोती मिठाची अरे काळ्या तोंडाच्या तुझ्या तोंडावर जाळ केला इकडे बर ए अरे इतका कशाला ए जाव तिकडे धार्मिक राजा बघितलं का गाडवा मिठाची इसपोती का माणूस मिळाला म्हणजे पुरायचा यांना मिठा तर खायला द्यायचा पतन आणि पुरायचा विचार चाललाय ही असली यादी नकोय मला एक काम करा तुम्ही इथं खाली बसा इथं उकरून बसा मी गाणी म्हणते गावाचं नाव घेऊन जावा काय नको गाव तुमचं पेटू दे तिकडं मला नको तुमचं गाव